वेलकम टू माय चैनल। सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चैनल वर। तर आज एक महाराष्ट्रीयन मेकअप लुक, जसं की सणासुदीचे दिवस आहेत आणि मी एक मेकअप लुक क्रिएट केलाय आणि तोच आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर गौरी गणपतीचे दिवस आहे तर तुम्हीही अशाच पद्धतीचा महाराष्ट्रीयन मेकअप स्टेप बाय स्टेप कसा करू शकता याचं मेकअप ट्युटोरियल मी आज तयार केलेलं आहे। पण माझ्यावर नाही, वहिनीवर तयार केलेलं आहे। तर तुम्हाला एक आयडिया देते की मी कसा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप मी तो मेकअप लुक तुमच्याशी शेअर करते। तर हा आहे माझा फायनल लुक आणि हा केलेला आहे मेकअप आणि डोळे नको नको। तर असं साडीशी मॅचिंग, तर ब्ल्यू कलरची इरकल नेसलेली आहे आणि पूर्ण असा महाराष्ट्रीयन मेकअप लुक आम्ही क्रिएट केलेला आहे। तर स्टार्ट करूया व्हिडिओला आणि स्टेप बाय स्टेप हा मेकअप लुक तुम्ही कसा करू शकता तर तेही मी तुमच्याशी शेअर करते। व्हिडिओ जरा जरी आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका। तर सर्वात अगोदर ना आपल्याला घ्यायचं ॲलोवेरा जेल आणि ॲलोवेरा जेल अगदी थोडासा घ्यायचा आहे आणि त्याच्याने व्यवस्थित सगळ्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करून घ्यायचं आहे आपल्याला। तर ॲलोवेरा जेल ॲज अ मॉइश्चरायझर आणि प्रायमर दोन्हीचं काम करतं। तर सर्वात अगोदर मी ते लावून घेते। तर इथे घेतलंय मी ॲलोवेरा जेल, नंतर प्रायमर आणि प्रायमर व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे मी। आणि प्रायमर काय करतं की आपले जे ओपन पोर्स असतं त्याला मिनिमाइज करायचं काम करतं, ज्याच्यामुळे आपल्या पोर्समध्ये मेकअप जात नाही, फसत नाही आणि आपल्या स्किनला हार्म होत नाही। तर प्रायमर खूप महत्त्वाचं असतं मेकअपमध्ये। तर जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही फक्त ॲलोवेरा जेल सुद्धा वापरू शकता, तेही प्रायमरचंच वर्क करतं। तर त्याच्यानंतर मी इथे घेतले कन्सीलर आणि कन्सीलर मला जिथे जिथे गरज वाटत आहे तर तिथे तो लावून घेते। तर डोळ्याच्या वरच्या साईडला, खालच्या साईडला जिथे काळासर भाग वाटतोय मला चेहऱ्यावरती तर तिथे मी तो कन्सीलर लावून घेतलाय। आणि जर तुम्हाला फास्ट मेकअप करायचा असेल तर माझ्या या पद्धतीने करून बघा। आणि त्या कन्सीलरसोबतच मी आता फाउंडेशन घेतलं आहे आणि फाउंडेशनसुद्धा डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे। आणि एक ओला करून घेतलेला हा ब्युटी ब्लेंडर आहे माझा आणि त्या ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने मी आता काय करणार आहे, हा पूर्ण फाउंडेशन जो आहे तो टॅप टॅप करून पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्याला, पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित असा ब्लेंड करून घ्यायचा आहे। तर इकडे आता मी हा फाउंडेशन व्यवस्थित असं कन्सीलरसोबत असं ब्लेंड करून घेणार आहे आणि टॅप टॅप करूनच आपल्याला हा ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे। कारण काय होतं की जेव्हा आपण ड्रॅग करतो चेहऱ्यावरती आपला ब्युटी ब्लेंडर तर त्यावेळेला जो फाउंडेशन असतो आपला तर तो पूर्ण असा आपल्या ब्युटी ब्लेंडरमध्येच अडकून राहतो आणि मेकअप व्यवस्थित होत नाही। तर त्याच्यामुळे डॅब डॅब करूनच आपल्याला हा ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे। आणि त्याच्यानंतर मी आता हा सेकंड लेअर घेतलेला आहे फाउंडेशनचा, कारण जे कव्हरेज मला हवं होतं तर ते एका स्ट्रोकमध्ये नाही मिळालं। तर मी आता परत एकदा फाउंडेशन घेतलेलं आहे थोडंसं आणि आता मी ते पूर्ण चेहरा, कान, नेक पूर्ण सगळीकडे लावून घेणार आणि व्यवस्थित असा ब्लेंड करून घेणार आहे। तर ओठांवर, कानावर आणि मानेवर सुद्धा फाउंडेशनचा एक लेअर मी देऊन घेतलेला आहे आणि ते सुद्धा मिक्स अँड मॅच करायचं आहे आपल्याला। कारण मग काय होतं की चेहरा वेगळा, कान वेगळे, मान वेगळी असं दिसायला लागतं। त्यानंतर इथे घेतलेला आहे मी लूज पावडर, लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर काहीही यूज करू शकता आपण दोन्हीपैकी। आणि त्याच्याने आपला जो हा फाउंडेशन आहे तो व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे आपल्याला। तर मेकअप आपला फेड होऊ नये किंवा वाहून जाऊ नये याच्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे आणि या कॉम्पॅक्ट पावडरने आपण या मेकअपला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे।
तर इकडे व्यवस्थित सेट झालेला आहे आपला मेकअप। तर हा बेस आहे आपला आणि त्यानंतर इकडे घेतलेली आहे मी आयब्रो पेन्सिल। तर ही डार्क ब्राउन कलरची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे मी आणि त्याच्याने व्यवस्थित आपल्या आयब्रोजला फिलअप करून घ्यायचं आहे। आणि हा अशा प्रकारचा कोम मिळतो किंवा ब्रशसुद्धा म्हणू शकता आपण, जो की आपल्या आयब्रोजसाठी मिळतो, कोणत्याही शॉपमध्ये मिळून शकतो तो, आणि किंवा स्पुलीसुद्धा म्हणतात याला। तर या ब्रशच्या मदतीने आपण जो हा ब्राउन कलर आहे तर तो व्यवस्थित असा आयब्रोजमध्ये ब्लेंड करून घ्यायचा आहे आपल्याला। तर त्यानंतर इकडे घेतलाय मी आयशॅडो पॅलेट आणि आयशॅडो पॅलेटमधून आता मी घेणार आहे रेड कलर। आणि रेड कलर मी व्यवस्थित असा आपल्या क्रीस लाईन मध्ये लावून घेणार आहे आणि आपल्या क्रीस लाईन मध्ये व्यवस्थित असा हा ब्लेंड करून घेणार आहे। तर साडीचे काट रेड कलरचे होते तर मी तो रेड कलरच यूज करणार आहे इथे। आणि तो असा व्यवस्थित असा क्रीस लाईनमध्ये ब्लेंड करून घ्यायचा आहे। आयशॅडोमध्ये ब्लेंडिंग खूप महत्त्वाचे असते, जितका छान ब्लेंड कलर कराल तितकाच तो उभारून येतो व्यवस्थित असा। तर रेड कलर ब्लेंड करून झाल्यानंतर आता मी घेणार आहे ब्ल्यू कलर आणि ब्ल्यू कलर आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी प्लेस करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि रेड कलर सोबत आपल्याला तो असा छान ब्लेंड करून घ्यायचा आहे। रेड आणि ब्ल्यू असं छान मिक्स अँड मॅच झाल्यानंतर मी जो आपला इनर कॉर्नर असतो डोळ्याचा, तर त्या इनर कॉर्नरला सिल्वर, आपला बेबी पिंक किंवा असे जे लाईट शेड येतात तर तो लाईट शेड असा आपल्या इनर कॉर्नरला लावून घेणार आहे। तर इनर कॉर्नरला हा सिल्वर किंवा व्हाईट कलर लावून घेतल्यानंतर बेसिकली लाईट शेड आपल्याला यूज करायचा आहे इनर कॉर्नरला। आणि तो तिथे लावून झाल्यानंतर आपण जिथे काजळ लावतो तिथून थोड्याशा खालच्या भागावरती आपल्याला जो सर्वात अगोदर दिलेला आपण रेड कलर आहे, जो की आपण क्रीस लाईनला लावून घेतलेला आहे, तर तोच कलर यूज करून आपल्याला डोळ्याच्या खालच्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। तर इथे आयशॅडो पॅलेटचं काम आपल्या पूर्ण होतं आणि आयशॅडो पॅलेटला मी आता ठेवून दिलंय। आणि त्यानंतर मी घेतलेला आहे आयलायनर। तर हे माझं पेन आयलायनर आहे आणि याच्याने आता मी व्यवस्थित असं आयलायनर ड्रॉ करून घेणार। तर आयलायनर लावणं हा मेन पार्ट आहे आपल्या आय मेकअपचा। तर जरा जरी चुकलं आपलं आयलायनर लावणं तर पूर्ण आय मेकअप खराब होऊ शकतो आपल्या। तर हे व्यवस्थित अगदी हलक्या हाताने जेंटली आणि हळूहळू आयलायनर लावून घ्यायचं आहे। आणि अजून एक टिप माझ्याकडून, ज्यावेळी आपण आयलायनर लावतो तर त्यावेळी नॉर्मल असे डोळे झाकून आयलायनर लावायचं नाही। आपली जी आयब्रो असते तर आयब्रोला अशा पद्धतीने थोडंसं खेचून घ्यायचं वरच्या साईडला आणि मग हे आयलायनर लावायचं, तर खूप छान पद्धतीने लागतं आणि व्यवस्थित सगळीकडे लागतं। तर हे अशा पद्धतीने आयब्रो आपली थोडीशी वरती खेचून घ्यायची आणि आयलायनर लावून घ्यायचं। तर इकडे मी थोड्याशा विंग्स काढलेल्या आहेत आपल्या डोळ्याच्या आउटर साईडला, तर त्याच्यामुळे ज्यावेळी आपण हेवी लुक क्रिएट करतो तर त्यावेळी खूप छान दिसतात या विंग्स। तर विंग्स काढून घेतल्यात आणि इथे मी थोडंसं आयब्रो करेक्ट करून घेते। तिथे थोडासा फॉल्ट दिसला मला तर तो करेक्ट करून घेतला। आणि त्यानंतर मी घेतलेला आहे इकडे काजळ, तर डोळ्याच्या वॉटर लाईनला व्यवस्थित असं काजळ लावून घ्यायचं आहे।
खूप हेवी लावायचं नाही, अगदी थिन लावून घ्यायचं इथे आपल्याला. जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता इथे काजळ. तर लावून घेतलंय मी काजळ आणि त्यानंतर आता मी घेणार आहे मस्कारा. त्यानंतर घेतलेला आहे मी मस्कारा आणि मस्कारा घेऊन तोही याच पद्धतीने लावून घ्यायचा आहे. आपल्या आयब्रोजला थोडंसं वर खेचून घ्यायचं आहे आणि हा मस्कारा जो आहे तो आपल्या आयलॅशेसला लावून घ्यायचा आहे. तर या स्टेपला तुम्ही आर्टिफिशियल ज्या आयलॅशेस मिळतात तर त्याही यूज करू शकता. बट वहिनीच्या आमच्या ऑलरेडी लॉंग आहेत तर तिला मी त्या नाही यूज केल्या आणि व्यवस्थित असा इकडे मी मस्कारा लावून घेते. आणि मस्कारा लावून झाल्यानंतर जो आपला लुक जो आहे तो डोळ्यांचा फार वेगळा होतो, खूप छान दिसायला लागतो. तर मस्कारा लावून झालेला आहे आणि इथेच कंप्लीट होतो आपला आय मेकअप. तर आता इथे मी हे ब्लशर घेतलंय. तर ब्लशरमधला थोडासा हा ब्राऊन कलर आहे, ब्राऊन शिमरी कलर आहे, तर तो यूज केलाय मी इथे आणि तो व्यवस्थित असा आपल्या चिक्सवरती लावून घ्यायचा आहे. ब्लशर नंतर इकडे घेतलंय मी हायलायटर आणि जिथे आपण ब्लशर यूज करतो तर त्याच्या थोड्याशा वरच्या साईडला म्हणजे जे आपले हाय बोन्स असतात तर डोळ्यांच्या खाली, तर त्या हाय बोन्सवरती मी हा हायलायटर यूज करणार आहे. आणि थोडासा आपला नाकाचा जो सरळ भाग असतो तर तिथे हे हायलायटर यूज करायचंय. त्यानंतर ओठांच्या वरच्या साईडला हा थोडासा हायलायटर लावून घ्यायचा आणि हायलायटर नंतर आता मी इथे घेतलेली आहे लिपस्टिक. तर कुठलाही लुक विदाउट लिपस्टिक कंप्लीट होतो असं मला वाटत नाही, कारण जोपर्यंत आपण लिपस्टिक लावत नाही ना तर तोपर्यंत आपला मेकअप लुक छान दिसतच नाही असं मला वाटतं. तर इकडे फायनली मी आता हा व्हाईन शेड घेतलाय, थोडासा डार्क शेड आपल्या अथेनिक वेअरवर कधीही चांगलाच दिसतो. तर इकडे तर इरकल घेतलेली आहे मी, तर त्याच्यामुळे मी हा डार्क व्हाईन शेड घेतलेला आहे आणि तो आपल्या लिप्सवरती असं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर इकडे मी वेगळा असं लिप लायनर वगैरे यूज केलेलं नाही, कारण ही लिक्विड लिपस्टिक होती तर त्याच्यामुळे मी नाही यूज केला. डायरेक्टली लिपस्टिकनेच आउटलाईन सुद्धा काढून घेतली आणि लिपस्टिकनेच व्यवस्थित असं हा लिपशेड मी आता लावून घेणार आहे. तर इकडे चेहऱ्याचा जो मेकअप आहे आपला तर तो पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आता मी इकडे करून घेते हेअरस्टाईल. तर हेअरस्टाईल मी परत केव्हा तरी शेअर करेल तुमच्याशी. तर इकडे मी हेअरस्टाईल करून घेते आणि त्यानंतर थोडेसे दागिने, टिकली, सिंदूर वगैरे लावून घेते आणि शेअर करते तुमच्याशी बहिणीचा फायनल लुक. तर हा आहे फायनल लुक. तर इरकल साडी, थोडेसे दागिने, चंद्राची कोर नथ, सिंदूर आणि हेअरस्टाईल पूर्ण झाल्यानंतरचा मेकअप लुक. तर मेकअप कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.